नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या दहावीच्या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनामध्ये कथालेखन हा एक भाग आहे कृतीपत्रिकेमध्ये ज्यावेळेस या कथालेखनाच्या संदर्भातून एखादी गोष्ट विचारली जाईल तेव्हा एखादी कथा दिलेली असेल त्या कथेचा उर्वरित भाग तुम्हाला पूर्ण करायचा आहे किंवा कथेचा सेवट दिलेला असेल त्या कथेचा प्रारंभ तुम्हाला करायचा आहे सुरुवात तुम्हाला करायची आहे थोडं कठीण वाटतय चिंता नका करा कठीण नाही कथा सांगणं गोष्ट सांगणं किंवा गोष्ट ऐकणं हे लहान मुलांपासून त्या वृद्धांपर्यंत सर्वांना आवडतं कथ्यते कथा कथा सांगताना त्यातला जो मिळणारा आनंद आहे हा मनाला उल्लसित करणारा आहे आणि जेव्हा कथा सांगणारा ते पात्र ती घटना ते वर्णन खुलवून सांगतो तेव्हा आपली त्या कथेशी तल्लीनता बांधली जाते आणि यात सर्वात महत्वाचं असतं ते कथा बीज आकर्षक सुरुवात केल्यानंतर त्या कथेला उत्कंठा वाढवत वाढवत अतिशय उत्कंठावर्धक असा जेव्हा शेवट केला जातो त्यावेळेस ती संपूर्ण प्रवासाची घटना त्या कथेची घटना एक उल्लसित करणारी असते आनंददायी असणारी असते म्हणून कथा लेखन करणं हे सुद्धा खूप छान कौशल्य आहे आणि या कौशल्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सहज शिकून घेता येतील याचा उत्तम मार्ग या कथालेखनाच्या माध्यमातून आहे बघूया